नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ सातवा आपले परमवीर आज आपल्याला आपले परमवीर या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे तसेच गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया त्यामुळे आपल्या लक्षात येईल की या पाठात नेमकं काय सांगितलं आहे पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे जमिनीवर समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा टाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस शौर्य दाखवणाऱ्या आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे आतापर्यंत फक्त एकवीस वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे त्यातील चौदावीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आहे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा यांनी शत्रूशी लढताना कसे शौर्य गाजवले व देशासाठी प्राण गमावले याची रोमहर्षक कहाणी सांगितली आहे अशा प्रकारे आपण थोडक्यात प्रस्तावना पाहिली आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न अ फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित सेखा सावंत का होते उत्तर चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित सेखा यांना ते माहीत होते शत्रूवर प्रतिहल्ला करण्यासाठी ते सावध होते दुसरा प्रश्न आ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती उत्तर धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली आणि गोळ्यांच्या फैदी झाडत होती तिसरा प्रश्न ई निर्मलजीत सेखांनी निकराची लढाई चालू का ठेवली उत्तर फ्लाइंग ऑफिसर सेखाचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली चौथा प्रश्न आहे निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला उत्तर जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेळले असताना त्यांनी निकराची लढाई चालूच ठेवली शत्रूसंख्येने जास्त होते पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाड दाखवून पळून गेले आणि त्यामुळे श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले पाचवा प्रश्न आहे ऊ दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला उत्तर एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले निष्पाप माणसे पाण्या वाचून तडफडू आणि मरू लागली या राक्षसावर कोणत्याच साध्यासुद्या शस्त्राचा परिणाम होईना मग ते लाकडाचे असो नाहीतर धातूचे त्याला हरवले असे अमोक शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता तो कुठे मिळणार दधीच्या ऋषींच्या हाडामध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ऋषीचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःचं आणि आपल्या प्राण्यांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले या अस्थिथूनच तळपणारे इंद्रवज्र तयार झाले आणि राक्षसाचे निर्दालन झाले राक्षसाचे निर्दालन झाले अशा प्रकारे दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी आपल्या प्राणाचा त्याग केला प्रश्न दुसरा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा हे शत्रुषी धैर्याने लढले त्याचे पाच सहा वाक्यात वर्णन करा उत्तर चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा सावध होतेस पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगाऊ लागली गोळ्यांच्या फैरी झाडत होती तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखाचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेळले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली शत्रू संख्येने जास्त होते पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले आणि श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले पण या भीषण युद्धात निर्मलजित सेखा यांनी आपले प्राण गमावले अशा प्रकारे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित सेखा हे शत्रुशी धैर्याने लढले त्याचे आपल्याला पाच सहा वाक्यात वर्णन करता येते प्रश्न तिसरा आहे परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते उत्तर परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्या अंगात नवचेतना संचारते व आपण ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या कार्याच्या माध्यमातून आपल्या हातून देशसेवा घडावी याचा आपण प्रयत्न करतो देशासाठी आपण काही चांगलं करत नसेल तर निदान वाईट तरी आपल्या हातून घडू नये हा विचार आपण करायला लागतो ला ला परमवीर चक्रधारक जर देशासाठी आपले प्राण अर्पण करत असतील तर आपण देशासाठी छोट्या छोट्या पण चांगल्या गोष्टी किंवा चांगली कामं नक्की करू शकतो जसे की झाडे लावणे स्वच्छता ठेवणे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करणे जातीभेद न करणे सत्य अहिंसा समतेच्या तत्वाने वागणे ही सुद्धा एक प्रकारची देशसेवा आहे अशा प्रकारे आपले परमवीर किंवा परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला ही एक प्रकारची प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते आणि त्या जोशात त्या उल्हासात आपण देशासाठी काहीतरी नक्की करू शकतो प्रश्न चौथा आहे आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते उत्तर दधीची ऋषींच्या अस्थीमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीराकडून त्यांच्या शौर्यातून त्यांच्या अतुच्च अशा बलिदानातून अशा प्रकारे आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात हे साम्य आपल्याला आढळून आले आहे ज्याप्रमाणे दधीची ऋषींनी लोकांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्याचप्रमाणे आपले परमवीर हे देशसेवेसाठी तन मन धनाने लढतात देशाच्या सीमेचे रक्षण करतात त्यांना आपल्या प्राणाची परवा नसते हे फार मोठे साम्य दधीची ऋषी आणि आपले परमवीर यांच्यामध्ये आढळून येते प्रश्न पाचवा आहे परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यानुसार लिहा या ठिकाणी काही मुद्दे लिहून दिले आहेत परमवीर चक्राचे पहिला मुद्दा आहे धातू दुसरा आहे कापडीपट्टीचा रंग तिसरा आहे पदकाची दर्शनी बाजू चौथा आहे पदकाची मागची बाजू त्यानंतर पदकावरील कोरलेले शब्द त्यानंतर भाषा आणि पुष्प आता यानुसार आपल्याला परमवीर चक्राचं स्पष्टीकरण किंवा त्या मुद्द्यानुसार माहिती लिहायची आहे पहिला मुद्दा आहे धातू परमवीर चक्र तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात परमवीर चक्र कास्य धातूचे बनलेले असते दुसरा मुद्दा आहे कापडी पट्टीचा रंग तर छोट्या आडव्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळी कापडीपट्टी असते तिसरा मुद्दा आहे पदकाची दर्शनी बाजू पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते पदकाची मागची बाजू पदकाच्या मागच्या बाजूला परक्र असं नाव कोरलेले असते पाचवा मुद्दा आहे पदकावरील कोरलेले शब्द तर पदकावर परमवीर चक्र हे शब्द कोरलेले आहेत भाषा इंग्रजी व हिंदी आणि पुष्प त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे असतात अशा प्रकारे परमवीर चक्राची माहिती धातू कापडीपट्टीचा रंग पदकाची दर्शनी बाजू पदकाची मागची बाजू पदकावरील कोरलेले शब्द भाषा आणि पुष्प या मुद्द्यांच्या आधारे लिहिता येते प्रश्न सहावा परमवीर चक्रपदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा सात वाक्यात माहिती लिहा उत्तर परमवीर चक्रपदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच शिवाय भारतातील कला परंपराचाही खूप अभ्यास केला मराठी संस्कृत हिंदी ह्या भाषा त्यांनी अस्खलितपणे बोलत असत अशा प्रकारे परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा सात वाक्यात माहिती लिहिता येते त्यानंतर आहे खेळू या शब्दांशी त्यामध्ये अ आहे खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा वाक्यात उपयोग करा त्यामध्ये पहिला आहे घोंगावणी त्याचा वाक्यात उपयोग करता येईल आपल्याला पावसाळ्यात उघड्या ठेवलेल्या अन्नपदार्थावर माशा घोंगावतात दुसरं आहे झेपावणे वाक्यात उपयोग वाघ हरणाच्या दिशेने झेपावला तिसरा आहे वेद घेणे वाक्यात उपयोग अर्जुनने पक्ष्यांच्या डोळ्याचा अचूक वेध घेतला चौथा आहे वेणणे त्याचा वाक्यात उपयोग करता येईल चोरांना पोलिसांनी चारही बाजूंनी वेळले त्यानंतर आहे बचावणे वाक्यात उपयोग करता येते भयंकर पूर परिस्थितीत गाव बचावले आणि शेवटचा आहे सामोरे जाणे तर त्याचा वाक्यात उपयोग करता येईल परिस्थिती कशीही असो धैर्याने सामोरे जावे अशा प्रकारे खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा वापक्यात उपयोग करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे त्यानंतर आ आहे समानार्थी शब्द लिहा त्यामध्ये पहिला शब्द आहे सावध त्याचा समानार्थी शब्द होतो जागृत दुसरा आहे लढाई लढाई या शब्दाचा समानार्थी शब्द येतो युद्ध त्यानंतर आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष याचा समानार्थी शार्थ। शार्थ। शब्द आहे समोर आणि त्यानंतर आहे शत्रू शत्रू याचा समानार्थी शब्द आहे वैदी दुश्मन त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे परमवीर चक्र मिळालेल्या एकवीस महान परमवीरांच्या नावांचा तक्ता करा आणि वर्गात लावा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक पंचवीसवर एकवीस महान परमवीरांच्या नावांचा तक्ता दिला आहे तर ती नावे आहेत मेजर सोमनाथ शर्मा लान्स नाईक करम सिंग सेकंड लेफ्टनंट राम राघोबाराणे नाइक जदुनाथ सिंह कंपनी हवालदार मेजर पिरू कैप्टन गुरुबचन सिंह सलारिया मेजर धन सिंह थापा सूबेदार जोगिंदर सिंह मेजर सैतान सिंह कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद लेफ्टन कर्नल अर्देशीर बुरसोरजी तारापोर लांस नाइक अल्बर्ट एक्का सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल मेजर होशियार सिंह नायब सुबेदार बाना सिंह मेजर रामस्वामी परमेश्वरन, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव राइफलमैन संजय कुमार कैप्टन विक्रम बत्रा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा अशा प्रकारे एक मोठा सेंच्युरी पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर छान अक्षरात एकवीस महान परमवीरांची नावे लिहून हा तक्ता वर्गात लावायचा आहे शक्य असेल तर घरी लावला तरी चालते रोज त्यांची नावे वाचायची माहिती वाचायची त्यामुळे आपल्याला अभ्यासात एक प्रकारची प्रेरणा मिळते उपक्रमामध्ये दुसरा प्रश्न आहे परमवीर चक्राचे चित्र काढा आणि रंगवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचे वर्णन सुद्धा आपल्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये आहे त्या वर्णनानुसार आणि पाठ्यपुस्तकामध्ये पाहून त्याचे छान चित्र काढायचे आहे आणि व्यवस्थित रंगवायचे आहे त्यानंतर आहे प्रकल्प आंतरजालावरून आपल्या परमवीरांची चित्रे मिळवा चित्र नाव व पाच सहा वाक्यात त्यांची माहिती या पद्धतीने चिकट वही बनवा एखादी छोटीशी वही त्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची माहिती लिहू शकतो या माहितीचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे सर्व विद्यार्थ्यांनी तो पहा आणि लिहून घ्या त्यानंतर आहे आपण समजून घेऊया त्यामध्ये खालील वाक्य वाचा पहिलं वाक्य आहे जो लवकर उठतो तो निरोगी राहतो दुसरा आहे जिला तालबद्ध उड्या मारता येतात तिला लेझिम संघात सहभाग घेता येईल तर वरील वाक्यातील जो तो जिला तिला हे संबंधी सर्वनामे आहेत त्यानंतर खालील वाक्यातील संबंधित सर्वनामे अधोरेखित करा तर पहिलं वाक्य आहे ज्यांनी बचत केली त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले तर आपल्याला काय करायचं आहे संबंधित सर्वनामे अधोरेखित करायचे आहे तर कशाला अधोरेखित करावं लागेल ज्यांनी आणि त्यांनी या शब्दाला अधोरेखित आपण या ठिकाणी केलं आहे आणि करायचं आहे तुम्हाला दुसरं वाक्य आहे ज्याला खुंटावरचा खो खो खेळता येतो त्याला गोल खो खो खेळता येतोच तर यामध्ये कशाला अधोरेखित करायचं आहे बघा ज्याला आणि त्याला तिसरं वाक्य आहे जे दुसऱ्याला मदत करतात ते लोकप्रिय होतात तर यामध्ये संबंधी सर्वनाम आहे जे आणि ते त्याला आपल्याला अधोरेखित करायचं आहे त्याखाली आहे खालील वाक्यवाचा अधोरेखित केलेली सर्वनामे पहा नऊ वाक्य दिली आहे त्या वाक्याचे आपण वाचन करूया हा मुलांचा संघ कोणाचा ही फुलांची माळ सुहासने बनवली हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे तो यशवंतरावाचा मुलगा आहे ती माझी मैत्रीण आहे ते सर्व खेळाडू आहेत तिला कुणी मदत केली तुला खायला काय बनू हा रुमाल कोणाचा आहे अशा प्रकारे हे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये हा ही हे तो ती ते ही दर्शक सर्वनामे आहेत हा ही हे या शब्दांनी जवळची तर तो ती ते या शब्दाने दूरची वस्तू किंवा पदार्थ किंवा प्राणी दाखवला जातो कोणी काय कोणाला ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत या प्रश्नाच्या उत्तरातून नामे मिळतात ही नामाबद्दल आपली सर्वनामे आहेत त्यांच्या आधारे प्रश्न विचारता येतो त्याखाली आहे वाचा एक उतारा दिला आहे त्या उतारात नेमकं काय आहे आपण वाचून बघूया अनेक खेडी गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो देशाला निश्चित सीमारेषा असते या सीमारेषेच्या आत राहणारे लोक त्या देशाचे रहिवासी असतात भारताच्या सीमेलगत भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतिकी आहेत आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत ते तीनही रंग आपल्याला एक निश्चित संदेश देतात जण गण हे आपले राष्ट्रगीत आहे त्यात भारतातील विविध प्रदेश नद्या व पर्वत यांचे वर्णन केले आहे राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे सारनाथ येथील अशोकस्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली सत्यमेव जयते हे वचन आहे सर्व नाणी नोटा शासकीय पत्रे यावर ही राजमुद्रा असते राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रतिकामधून व्यक्त होते राष्ट्रीय प्रतिकामुळे एकात्मतेची भावना दृढ होते भारतीयांमधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते अशा प्रकारे हा अतिशय सुंदर उतारा आहे त्याचे वर्गात वाचन करा आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे परमवीर चक्रधारकांच्या यादीतील कोणत्याही दोन महाराष्ट्रीय परमवीराचे नाव सांगा तर या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय मराठी पाठ सातवा आपले परमवीर या पाठाचा स्वाध्याय व्याकरण गृहपाठ या ठिकाणी पाहिला आहे उतार्याचे वाचनसुद्धा केले आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद